ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी विजन प्लस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चांदे कसारा येथील महालक्ष्मी क्रिकेट क्लब आयोजित प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी दुपारी संगमनेर विरुद्ध औरंगाबाद या संघात अंतिम लढत झाली। या रोमांचक सामन्यात संगमनेर संघाने बाजी मारत विजयश्री मिळवली। या स्पर्धेत प्रथम बक्षीस 15,000 रुपये रोख व मानचिन्ह, द्वितीय क्रमांक 11,000 रुपये रोख व मानचिन्ह, तृतीय क्रमांक 7,000 रुपये रोख व मानचिन्ह, तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज अशी बक्षिसेही ठेवण्यात आली होती। या स्पर्धेचा अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला। संगमनेर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 4 षटकात 92 धावा केल्या। ते आव्हान पेलण्यात औरंगाबाद संघ अपयशी ठरला। औरंगाबाद संघाने 4 षटकात 80 धावा बनविल्या व संगमनेर संघ विजेता तर औरंगाबाद संघ उपविजेता ठरला। त्याचबरोबर तृतीय पारितोषिक कोपरगाव येथील संजयनगर संघाने पटकविले। तृतीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सहारा 11 चांदेकसारा विरुद्ध संजयनगर कोपरगाव हे संघ होते, यात संजयनगर संघाचा विजय झाला। या स्पर्धेचे बक्षीस वितरण साई आधार डेअरीचे अध्यक्ष श्री विजय केशवराव होन, माजी सरपंच केशवराव होन, जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष श्री भास्करराव होन यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी दिलीप होन, बाळासाहेब गारडे, प्रदीप गोरे, संजय होन, जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक श्री सागर भास्करराव होन हे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ सोळसे यांनी केले व आभार सतीश शिंदे यांनी मानले। विजन प्लस न्यूजसाठी मधुकर वक्ते, कोपरगाव।